नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलो शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक अनुदान आताच्या घडामोडी चालू अपडेट या आपडेट साथे चा ची ची चा सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्वतः चला पाहुया विकास महामंडळाचा प्रस्ताव अंतिम करण्याची कारवाई आयुक्त स्तरावर सुरू आहे केळी पिकाच्या सर्व कश विकासासाठी महामंडळ स्थापनाबाबत शासन सकारात्मक आहे मुख्यमंत्र्याशी चर्चेनंतर येत्या दोन महिन्यात हा निर्णय होणार असल्याचं फल उत्पादन मंत्री यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे बोगस बियाणे आणि खते विकणाऱ्या कडक कारवाई खते आणि बियाणाचा दुकानातील उपलब्ध साठा शेतकऱ्यांना कळावा यासाठी डॅशबोर्डची निर्मिती आणि कृषी विभागाची सनियंत्रण आणि मूल्यमापन प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात यांत्रिक तंत्राचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने कृषी उप सुरू केले आहे भारत कृषी कर यंत्राच्या खरेदी टक्के अनुदानाचा लाभ दिला जातो याच्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा सुद्धा होत आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळाल्यानंतर हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे येत्या पाच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी राजस्थानमधील सिकर येथे आठ पॉईंट पाच कोटी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चौदावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे नरेंद्र सिंह तोमर म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री सिंह तोमर यांनी यशेक तंत्रज्ञान आधारित उत्पन्न अंदाज प्रणाली डब्ल्यू आय एन डी एस म्हणजे हा माहिती डेटा माहिती आज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि पी एम ए बी वाय प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना अधिक सुविधा देण्यासाठी ई ॲप हे विकसित करण्यात आले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे श्री अण्णांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात भारत सरकार आणि फेडचा मोठा वाटा आहे नाफेडच्या अथक परिश्रमाने आपण स्त्री अन्नाच्या विविध रूपाचा आणि गुणांचा लाभ घेऊ शकलो आहे त्यामुळे देशातील लहान मोठ्या शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेक फायदेशीर प्रयत्न होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे डब्ल्यू आय एन डी एस पोर्टल संवेदनशील हवामान डेटा सुरक्षित ठेवते पोर्टल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जातो पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री विमा योजना यापुढे पीक विमा नोंदणी घर बसल्या म्हणजे ए आय ई ॲपद्वारे केले जाईल पीक विमा काढताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विमा एजंट आता घरोघरी जाऊन ए आय ई मदतनीस मोबाईल ॲपद्वारे त्यांच्या पिकांचा विमा उतरवत आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे पौष्टिकतेचा खजिना बाजरीमध्ये दडलेला आहे त्यांना अन्नाच्या ताटात ग्रहण करा बाजरी श्री अन्न पौष्टिकतेने परिपूर्ण आहे याचे दररोज सेवन केल्याने शरीर निरोगी आणि मजबूत करते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे बाजरी ही पौष्टिक आहार आहे असं मानलं पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे रसायने आणि खते राज्यमंत्री यांनी म्हटलं की केंद्राने सेंद्रिय खताना प्रोत्साहन देण्यासाठी प्रति टन खतासाठी पंधराशे रुपये बाजार विकास सहाय्य मंजूर केले आहे सरकार सेंद्रिय आणि जैव खतासह माती परीक्षणावर आधारित संतुलित खत निर्मितीला प्रोत्साहन देत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे खत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं साधन आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर्मन वाईस चान्सलर डॉक्टर रॉबर्ट हॅबेक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सथीच्या भेट घेतली यावेळी उद्योग व्यापार आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा झाली ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात जर्मनीशी सहकार्य वाढवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा